नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो. तर बीएड कॅप प्रोसेस अंतर्गत कॉलेजमध्ये पहिल्या राऊंडची प्रवेश घेण्याची शेवटची तारीख उद्याची 20 तारीख आहे आणि त्यानंतर कॉलेजमध्ये किती ॲडमिशन झालेले आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती 21 तारखेला सर्व कॉलेज अपडेट करतील आणि यामध्ये कॅप राऊंड दुसरी प्रोसेस जी आहे ती पुढे सुरू होईल. तर यामध्ये लक्षात घ्या किती जागा रिक्त आहेत कॉलेजनुसार, ते 21 तारखेला तुम्हाला पोर्टलवरती कळणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा जे कॅन्डिडेट उरलेले आहेत त्यांची एकत्रित मेरिट लिस्ट 21 तारखेलाच प्रसिद्ध होईल आणि अलोकेशन राऊंड येथे 26 तारखेला देण्यात आलेला आहे. साधारणतः याच दिवसांच्या मध्ये ते तुम्हाला ऑप्शन फॉर्म आहे किंवा मेथड बदलायची आहे या संदर्भात जी अवधी आहे, या संदर्भात जो अवधी आहे तो तुम्हाला इथे उपलब्ध करून दिला जाईल. साधारणतः 22 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत हे ऑप्शन फॉर्म सुरू होतील. यामध्ये तुम्हाला ऑप्शन देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुन्हा जे अलोकेशन राऊंड प्रसिद्ध झाल्यानंतर 26 तारखेनंतर 28 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा कॉलेज जे आहे ते रिक्त जागांचा तपशील पोर्टलवरती 31 ऑगस्ट रोजी अपलोड करील आणि त्यानंतर पुढची कॅप राऊंड 3 आणि इन्स्टिट्यूट लेवल जे आहे याच्यासाठीचा जे प्रवेश प्रक्रिया आहे ती राबवण्यात येईल. आणि याचबरोबर ज्यांनी अद्याप पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केले नाही आहे, ज्यांना इन्स्टिट्यूट लेवलसाठी अर्ज करायचा आहे, तर अशा कॅन्डिडेटना 10 तारखेपासून ते 3 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर लवकरच या संदर्भात शेड्यूल प्रसिद्ध होईल. कॅप राऊंड जे आहे तर 21 तारखेनंतर सुरू होणार आहे. तर या संदर्भात सर्व अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील.